हॅलो वडके साहेब. मानस, वैदेही किडनॅप झाली आहे ना? हो, तुम्हाला कसं माहिती? मानस, मला फक्त वैदेही हरवली आहे एवढंच माहिती नाहीये, तर ती कुठे आहे हे देखील माहिती. तू मला का सांगतेस? कारण माणसाच्या वागणुकीचं देखील असंच आहे. एखादी व्यक्ती जर तिच्या स्वभाव विरुद्ध वागत असेल आणि हे प्रूफ झालं तर त्यामागचं कारण जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं. आणि ते कारण जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत खूप त्रास होतो. ती म्हणजे नॉर्मली मी तुझ्याशी अशी वागत नाही ह्याची खात्री आहे तुला. म्हणूनच तुला असा प्रश्न पडलाय की मी आत्ता तुझ्याशी असं का वागते, आणि म्हणूनच तुला यामागचं कारण जाणून घ्यायचंय, राईट? मानस, मलाही कारण हवं. कसलं कारण? ते तूच शोध. बरं ठेव. वैदेही, तू ना आजकाल खूप विचित्र वागायला लागली. ठेवतो मी फोन, आपण घरी आल्यावर बोलू. बाय बाय. मी ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याच्यावर विश्वास ठेवला, तोच माझ्या आणि माझ्या बाबांच्या जीवावर उठलाय. आम्हाला रस्त्यावर आणायचा प्रयत्न करतोय, मला किडनॅप करतोय. वैदेही जरा ऐकून घेशील? काय ऐकून घेऊ अजून? आणखी एक खोटं नाही. आता काही उरलेलं नाही, सगळं बोलले आणि ऐकण्या पलीकडे गेले. तू ना एक अत्यंत खोटारडा आणि खूप वाईट माणूस आहे. वैदेही बास आता. मॅडम जरा दमानं घ्या. मी जर आत गेलो ना तर तुम्हालाही घेऊन जाईल, हे लक्षात असू द्या. हे बघा माडिक, आपण इथे नको बोलूया, कुठेतरी पुढे जाऊन बोलूया. मी सगळं दूध संपवते, ओके? हा म्हणजे कधी कधी जात नाही ते, पण मी ते वेस्ट करत नाही, थोड्या वेळेने ते मी पिते. आणि कसं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायलाच मी सांगितलं होतं आत्त्यांना की तुम्ही छोट्या ग्लासमध्ये देत जा मला दूध. पण आय गेस ते तर केलंच नाही आत्त्याने, वर तक्रार केली बहुते. ह्याला तक्रार नाही, काळजीयुक्त प्रेम म्हणत. तू एकदा बोल ना बाबांशी, मानसशी बोल ना यावर. कशाबद्दल? हेच की आता कशाला सगळं वाढवताय ना. जाऊ दे, पोलीस कंप्लेंट मागे घेऊया. काय झालं, तुझं लक्ष कुठे आहे? मानस, आज शानमलीने मला महाडिकवरची केस मागे घ्यायला सांगितली. आज ना मी पुन्हा पाहिलं मानसला त्या वडके सोबत, आणि तेही तुझ्या बाबांच्या ऑफिस जवळ. बोल रे मानस. काकांची सगळी बिल सबमिट झाली. आता सकाळी जाऊन मी स्वतः सगळी बिल सबमिट केली. दॅट्स ग्रेट. आता काही दिवसातच काकांचे सगळे पैसे येतील. आत्या बायद्रे, मी तुझं कौतुक करतोय. मी काही जोक नाही मारलाय. हसायला काय झालं? तू जे काही कौतुक करतोयस ना की मी वासुंदी छान केली आहे, तर ती मी नाही केलेली, ती वैदेहीने केली. मी आपली शेजारी मम म्हणायला उभी होते, बस. अरे मी माहिती देऊन काही मदत होणार असेल तर आनंदच आहे, पण नुसतं बोलणं, माहिती देणं म्हणजे शिफारस करणं नव्हे ना. शिफारस करून मी माझ्या तत्वांशी कधीही प्रतारणा करणार नाही, आणि तुला ते चांगलंच ठाऊक. पोलिसांना फोन करतो, त्यांच्यासमोर बोल. नको नको नको. मी सांगतो. पटापट हे करणारी व्यक्ती कोणी माणूस नाहीये, बाई माणूस आहे. काय बोल बोल, कोणी बोल. तिचं नाव आहे. मी काय म्हणत होतो सर, ये माणूस. अरे तुम्ही दोघे एकत्र काही काम आहे का? हो सर, एक अनाथाश्रम आहे आणि त्यांचा एक छोटासा प्रोग्राम आहे, तर आम्ही त्या प्रोग्राम साठी स्पॉन्सर शोधतो. अरे वा, ग्रेट वर्क. हो
आणि त्याबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं. बोल ना. सर, आपली कंपनी त्या प्रोग्रामला स्पॉन्सरशिप देईल का? ऑफकोर्स, वाय नॉट. चांगल्या कामांना आपली कंपनी नेहमीच सपोर्ट करत असते. तू एक काम कर, काय प्रपोजल आहे ते बघ आणि माझ्याकडे पाठव तुझ्या रेकमेंडेशन सकट. हो, ओके. मग मी ते रिव्ह्यू करतो आणि आपण करू ना हा इव्हेंट स्पॉन्सर. चालेल. थँक यू. डोंट मेन्शन प्लीज. अरे मानस, एक मिनिट. कामाच्या नादात महत्वाचं सांगायचं राहून गेलं. एक मिनिट. हां, त्या गेस्ट आल्यात ना, त्यांना आत पाठव. ओके. मानस, तुला याच फील्ड मधलं आणखीन एक काम करायचंय. सांगतो, तुझी ओळखही करून देतो. सर, मी आत येऊ का? त्याच्याच क्लासमध्ये एक अजून एक खालचा एक मुलगा आहे. ते दोघंजणं जायचे स्कूलला एकत्र. म्हणून तो याची वाट बघत होता, हा येतोय म्हणून. स्कूलचं युनिफॉर्म घातलेलं होतं आणि असं उभं राहिलं आणि ह्याला बोलतो की चल चल जायचं आहे ना, चल ना जायचं, किती वेळ लावतो. हा बोलतो की तू असं का उभं राहिलाय? तो बोलतो की मी सुपरमॅन आहे. तर ह्यानी काय केलं, बाजूला आमचं डस्टबिन होतं, त्या डस्टबिनला जोरात एक किक मारली, तो डस्टबिनचा डबा आहे ना त्याच्या डोके वरून गेला सर. जस्ट वाचला तो आणि हा त्याला बोलतो अरे काय मी बाहुबली आहे. अरे बाप रे. आई, तुझा फोन. परत आईच्या फोनवर परत. हॅलो, मला आज कुठल्याही परिस्थितीत भेटा प्लीज. मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय, माझ्याबद्दल आणि आरोहीबद्दल बोलायचं. आईने 4 दिवस घरी बोलवलंय, मी गेले तर चालेल? तू इकडे असं आम्हाला विचारायला आली असे राजवीरला सांगू नकोस, नाही तर तो उगाच चिडायचा. तो स्वतः असं कुठे जाताना वगैरे कोणाला विचारत नाही आणि सांगत पण नाही. काय झालं? मला वाटलं होतं मी ऑफिसला नाही जाते तर तुम्ही पण शाळेत नाही जाणार. मी सांगितलं ना तुम्हाला काल, गरजेचं आहे शाळेत जाणं. त्या वकिलाला माझ्या सगळ्या अटी नीट सांगितल्यास ना. हो, पण त्यांना पैसे किती द्यायचे? 1.5 लाख म्हणतोय. मीराताईला यातलं काही मिळायला नको यासाठी मी कितीही पैसे देऊ शकते. मला ना राहून राहून सतत हाच विचार येतोय मनात की का केलं असेल त्याने असं. त्याने म्हणजे कोणी? आदित्यने. आदित्य म्हणजे अथर्व जे सांगतोय म्हणजे त्याचा संशय खरा असेल तर काय? हे जीजूंनी दिली आहे ही ऍड. मग जो कोणी मामाचा वकील आहे तो बाबांना कॉल करेल. ऍक्च्युली ही ऍड आधीच द्यायला हवी होती, पण आपल्याला काय माहिती ना, असं कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. हे बघा भी, तू सध्या कुठल्या मनस्थितीत आहेस मला कळतंय, पण सगळ्यात आधी मीनाक्षीच्या मनात काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायला हवं. बरोबर ना आई? मीनाक्षी सून म्हणून मलाही पसंत आहे, पण या विषयावर आपण नंतर सविस्तर बोलू शकतो. आधी तू मीनाक्षीशी बोल, तिच्या मनात काय आहे तुझ्याबद्दल हे आधी कळायला हवं. जोवर हे आपल्याला कळत नाही आपण कुठलाही निर्णय नाही घेऊ शकत रे.